भारतीय कुस्तीगीर संघाच्या वतीनं आयोजित फेडरेशन कप सिनियर कुस्ती स्पर्धा पार पडली उत्तर प्रदेशमधील वाराणसी इथं झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरची महिला मल्ल रेश्मा माने हिनं द्वितीय क्रमांकासह रौप्य पदकाची कमाई केली अत्यंत चुरशीनं झालेल्या लढतीत रेश्मानं उपविजेतेपद पटकावलं पत कोल्हापुरातील महिला मल्ल रेश्मा माने ही फेडरेशन कप सिनियर कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली होती स्पर्धेतील पहिल्या कुस्तीत हरियाणाच्या मल्लाला तर दुसऱ्या कुस्तीत मध्य प्रदेशच्या महिला मल्लाला नमवत रेश्मानं उपांत्य फेरीत प्रवेश केला या फेरीत उत्तर प्रदेशच्या लक्ष्मी पांडेला धाक डावावर चितपट करत तिनं अंतिम फेरी गाठली मात्र अंतिम सामन्यात रेश्माला दिल्लीच्या सृष्टीकडून पाच दोनाच्या गुणफरकानं पराभूत व्हावं लागलं अत्यंत चुरशीच्या लढतीत उपविजेतेपद पटकावणारी रेश्मा प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचलित न्यू कॉलेजची विद्यार्थिनी आहे या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय